नमस्कार, पुष्पा रेसिपी मध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण कैरीचे पने बनवणार आहोत। ते पने डायबिटीस वर खूप फायदेशीर आहे आणि सरबत म्हणूनही आपण घेऊ शकतो। उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरामध्ये जी उष्णता असते ती थर्मामीटर मध्ये दाखवत नाही, परंतु आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी हे पण खास करून उपयोगी ठरते। चला तर रेसिपीला सुरू करूया। आज आपण कैरीचे पने बनवणार आहोत। तर त्यासाठी मी इथे 4 कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि या कुकरमध्ये शिजवणार आहोत। इथे मी कैऱ्या घालून घेतलेल्या आहेत आणि याच्यामध्ये पाणी ओतून घेतले। याच्यामध्ये 1 लिटर मी पाणी ओतलेलं आहे आणि 1 चमचा जिरं घालती आहे स्वादासाठी आणि 3 लवंगा। गॅसची फ्लेम मी चालू केलेली आहे आणि मंद गॅसवरती 3 शिट्ट्या होईपर्यंत आपण याला शिजवून घेऊया। 3 शिट्ट्या झाल्या आहेत, आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया। आता आपण बघूयात कसे काय बेक झाले ते। असा येल्लो फेंट येल्लो कलर आलेला आहे। आता हे काढून घेतलेले आहेत आणि हे पाणी आपण याच्यामध्ये घालणार नाही आहे। हे पाणी आंघोळीसाठी किंवा आणि घामोळ्या जर आलेल्या असल्या तर त्या ठिकाणी लावू शकतो। आता याचे आपण सालं काढून घेऊया आणि गर काढून घेऊया। अशा प्रकारे इथे टरपली काढून घेतलेले आहेत आणि याचा गर असा काढून घेऊया। हा गर 1 वाटी झालेला आहे। तर आपण गूळ, मी 1 वाटी गूळ किसून घेतलेला आहे, याच्यामध्ये घालतीये। हा छान मिक्स करून घ्यायचा आहे। हे असं छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण 1/2 चमचा सैंधव मीठ घालणार आहोत। असे हे बारीक मीठ आहे, ते घालतीये मी। तुमच्याकडे नसल्यास साधे मीठ घातले तरीही चालते। आता हे आपण याच्यामध्ये छान असं गाळून घेऊया, म्हणजे गुळात असणारे खडे वगैरे निघतात। हे असं छान गाळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मी इथे गाळून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आता आपण 1/2 चमचा इलायची पूड टाकून घेऊया। 1/2 चमचा इलायची पूड घालून घेते मी। अगोदर मी घातली नव्हती कारण ते चाळणीमधून खाली येत नाही आहे, त्याच्यामुळे हे गाळून घेतल्यानंतर इलायची पूड घातलेले आहे आणि आता हे छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे तयार झालेलं आहे। याच्यापासून आपण आता पन्ने कसे बनवायचे ते पाहूया। याच्यामध्ये अशा एस क्यूब टाकून घेऊया। दोन 1-1 चमचा प्रत्येकी पन्न घालून घेऊया। याच्यामध्ये थंड पाणी घालून घेऊया। हे छान मिक्स करून घेऊया। याच्या डेकोरेशनसाठी असं आपण कच्च्या कैरीचा किस घालून घेऊया। मी इथे 1/2 कैरी किसून घेतलेली आहे।
अशा प्रकारे इथे कैरीचे पन्हे तयार झालेले आहे। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।